नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की घरच्या घरी कसं आपण आपल्या ट्रॅक्टरचं पुढचे चाकाचं हाफ ग्रेसिंग असेल किंवा जर स्पिंडल ब्रेकडाऊन झाला असेल, मोडला असेल स्पिंडल, तर ते कसा बदलायचा, त्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी असतात, काय काळजी घेतली पाहिजे, हा आजही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप छान होणार आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी स्पिंडल मध्ये बसतात ते आज आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा स्पिंडलचं स्ट्रक्चर बघूया कसं असते। एल शेप मध्ये ते स्पिंडलचं स्ट्रक्चर येते आपल्याला, इकडं टेपर केलेलं असते, ते पण बघूया कशासाठी आहे काय आहे। तर मित्रांनो, इकडून बघितलं तर इथं एक आपल्याला इथं आडवी खाच दिलेली आहे कंपनीनं आणि इथे एक उभी खाच दिलेली आहे। या दोन खाचीचं एक महत्व बघूया। त्या आडव्या खाचीत जी आपली स्टेरिंगचा आर्म येतोय तो आर्मचा नट बसतो आडव्या खाचीत, आणि ही उभी खाच आहे त्याला एक अर्धा चंद्र पिन दिलेली असते, त्याला की पिन म्हणू शकतोय किंवा अर्धी पिन म्हणतात त्याला, ती पिन अशा पद्धतीने इथं बसते आणि हे परत ह्यात आर्म मध्ये बसते आणि नट घातल्यामुळं हे आर्मला तुम्ही कितीही ताकदीने स्टेरिंग ओढलं तरी इथून स्लिप होत नाही, आणि ह्या पिनमुळे काय होतं की इथनं स्पिंडल खाली पडत नाही। दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या। त्याच्यानंतर ह्या धडीत जर बघितलं तर काय आहे, इथे एक बुशिंग आहे आणि इथे एक बुशिंग आहे। आपण कितीक वेळा बघितलं असेल की काही काही वेळी रस्त्यानं जाताना ट्रॅक्टरचे कसं वायबल होतात, स्टेअरिंग असं अचानकच हलायला लागतं, ते कशानं होतं, तर ही बुशिंग दिसतात, आतली जे पितळीची बुशिंग असतात ते दिसतात, त्यामुळे ते आपलं आपण म्हणतो की धडीच काम आले, धडीच काम। धडीच काम म्हणजे हेच की हे बुशिंग खराब झालेले असतात। तर इथे एक बुशिंग असते, इथे एक बुशिंग असते, असे दोन बुशिंग आहेत। त्या बुशिंगच्या खाली जर म्हणलं तर एक थ्रस्ट बेरिंग येतं, हे अशा पद्धतीनं बॉल बेरिंगचं एक थ्रस्ट बेरिंग आहे। ही एक वरची प्लेट आहे, ही खालची प्लेट, आणि ह्याच्यामधले हे बॉल आहेत त्याचे। ह्याचं काम काय, थ्रस्ट म्हणजे जो बी ह्याच्यावर जी ताकदीनं लोड येतोय ते ही बेरिंग पेलत असते। त्यानंतर जर इकडची बाजूचं जर बघितलं तर इकडं काय काय बसते, इकडे एक बसते ती स्लीव असते ऑइल सील आणि दोन रोलर बेरिंग, त्यानंतर जो येतो तो आपला हा चेक नट, म्हणजे शेवटला सगळ्याला आवळून धरायचं काम कोण करतो तर हा एक नट करतो। तर मित्रांनो, याच्यानंतर जर आता आपण बघितलं तर स्लीव काय काम आहे, ही जी स्लीव आहे साधी ती इथं पहिल्यांदा जाऊन बसते। स्लीव काय करते की धडीच्या जवळ चाकाचं आणि धडीचं अंतर एक मेंटेन करून ठेवते, म्हणजे त्यामुळे काय होते की आपलं एक तर टायर ह्या धडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्लीव नसेल तर टायर खायला एका बाजूने चालू होतो, मग टायरचं काय काय आपण बघतोय की तिरकीच दिसत्यात, तिरकी चालत्यात, डांबरीवर जाताना पट्ट उठत्यात, ही जर स्लीव नसेल तर तो प्रॉब्लेम 100% होणार। त्याच्यानंतर काय येतंय, स्लीवच्या मागं सगळ्यात मागं जाऊन बसतं ही ऑइल सील। ऑइल सील नावातच त्याची खोड लपल्या, ऑइल सील म्हणजे काय करतं, ती ऑइलला सील करून धरायचं, म्हणजे थांबवून धरायचं काम करतं। एकतर ह्यात ऑइल बाहेर जाऊन देत नाही आणि बाहेरची घाण आत येऊन देत नाही। इथं आपण ग्रेस वापरतो ते ग्रेस एकतर ह्या ऑइलमधनं ऑइल सीलमधनं बाहेर जात नाही आणि बाहेरचं पाणी आणि माती जी आहे ती थांबवायचं काम करते, महत्वाचं ऑइल सील। त्यानंतर पुढे बघितलं की दोन टेपर रोलर बेरिंग आहेत, एक आहे मोठी साईज, एक आहे छोटी साईज। मोठी साईज असते ती बेरिंगच्या इकडे बसते, पाठीमागे बसते, आपलं जे स्लीवच्या नंतर बसते, आणि त्याच्यानंतर असते ती बारक बेरिंग बसते, आणि त्याच्यानंतर आपला हा चेक नट आणि ते अशी असेंबली बसत जाते। तर मित्रांनो, तर आता बघूया आपण की कशा पद्धतीनं आपण म्हणजे स्पिंडल फिट करत जायचं आहे काय त्याची प्रोसेस बघत जाऊ आपण। पहिल्यांदा बसवताना काय बसवू की स्लीव आहे ती पहिली फिटिंग करून घेऊ, त्याच्यावर आय सील बसवू, पहिले म्हणजे खालचं एक बेरिंग एक स्लीव ही बसवून घेऊ आणि त्यानंतर स्पिंडल वर स्लीव फिटिंग करून घेऊ आपण। स्लीव बसवून घेतली, त्याच्यावर आता हे आय सील बसवून घ्यायचं। आपलं ऑइल सील फिट झालं, आता काय करूया, जे आपलं मोटर रोलर बेरिंग येते ते बसतं याच्यानंतर। तर यामध्ये ग्रेस पहिलं भरायचं,
हाफ ग्रेसिंग पण चाकाची हीच पद्धत आहे. हाफ ग्रेसिंग म्हणजे काय असतं की दोन बेअरिंग महत्वाचे आहेत हाफ मध्ये. तोट्या आता ते नंतर मी दाखवतो की हब कुठे आहे आपल्या चाकात कसा बसवलाय. की दोन बेअरिंग त्या हब मध्ये असतात, कालांतराने चालून चालून त्यातलं ग्रेस खराब होत जात. त्यावेळी ते ग्रेस काढून धुवून ही बेअरिंग साफ करून बसवतात, त्यालाच हब बेअरिंग हब ग्रेसिंग म्हणतात. हब ग्रेसिंग म्हणजे आज काय वेगळं काय यात हे नाही आणि सोपं आहे. याच चांगलं ग्रेस भरून घ्यायचं बेअरिंग मध्ये. म्हणजे काय होतंय की पूर्ण सगळ्या रोल मध्ये आत ग्रेस राहिल्यामुळं जास्त दिवस आपल्याला परत हाफ ग्रेस करायला लागत नाही. आणि एक आहे की ग्रेस चांगलं म्हणजे जिथं असं हाफ ग्रेसिंग ही करणार आहे अशा ठिकाणी जे ग्रेस येणारे आता जे नवीन नवीन ग्रेस आले ते चांगल्या कंपनीचे ग्रेस वापरायचे. म्हणजे काय होतंय की चांगलं ग्रेस असेल तर मग खराबी लवकर होत नाही. हा एक त्याचा फायदा चांगला. त्यावेळी आपण बेअरिंग प्रेस करतोय त्यावेळी त्याच्या आतलं जी रिंग आहे त्या रिंग वरच त्याचा मार बसला पाहिजे. नंतर काय होणार जर वरच रोलरच जिथं गार्ड आहे त्याच्यावर जर हातोडा लागला आपला तर 100% बेअरिंग फुटलं म्हणून समजायचं. बेअरिंग ठोकताना शक्यतो असे पिन किंवा बारीक स्क्रूड्रायव्हर पाहिजे. मगाशी जे आपण म्हणलेलं जे अर्धचंद्र पिन आहे तिकडे पाठीमाग बसते, त्याच्यावर हे एक रबर रिंग आहे जेणेकरून वरून पण माती घाण आत उतरू नये म्हणून. हे बसवल्यानंतर वरून पिन तसं लिहि कर माझं पिन आहे का आत त्या स्टेअरिंगचा आर्म ठोकून बसवायचा. किती सोपं आहे बघा मित्रांनो, झालं वरनं स्पिंडल फिट झालं आपलं. आता हा स्पिंडल आपण वरून ठोकून बसवून घेतला, व्यवस्थित प्रॉपर फिटिंग झालं की पिन ही सगळे आत व्यवस्थित बसले. याला थोडा असं ग्रेस लाव म्हणजे आत बसताना मातीनं खराब होणार नाही. आपला जो नट बोल्ट होता तो आपण बसवून घेतला. तर आता काय करूया की हाफ बसवून घेऊया. आता त्या अगोदर थोडं बेअरिंग जे कोरडं राहिलेलं थोडं हाताला ग्रेस आगून आलत माझ्याकडे ते ग्रेस लावून घेऊ. हब आहे आपला, हा हब असा आता जॉन फिटिंग होतोय. अब बसून घेऊया आत आणि मग बाहेरून हे बारक बेअरिंग टाकून घेऊ. तसं नसत तसंच आहे. तसंच आहे, बाहेर घेणार नाही ना. तसंच कर. हा जो चेक नट आहे हे सोपी डिझाईन असंच आहे, काय किचकट नाही यात काम काय. म्हणजे असं वेगळं काय बसवायला ताप होतोय काय असं नाही. आणि जसं आता हाप बसवला ही केलं हाप ग्रेसिंग पण तीच पद्धत आहे. चेकनट काढायचा, बाहेरचं बेअरिंग काढायचं आणि हाप निघतोय. नंतर आतलं बेअरिंग काढायचं परत सगळं साफ करायचं आणि बसवायचं. आता काय चेकनट जसं आवडेल तसं हाप आत जाऊन फिट होतोय.
डायसेज डग टेस्ट करायची, म्हणजे किती तुम्हाला डग वाटते काय वाटते. आपण सगळी प्रोसेस बसवून घेतलेली आहे व्यवस्थित. आता तो चेक नट पण टाईट करून ठेवलेला आहे. आता काय करायचं आहे, जे आपल्याकडे पिन आहे ते पिन वरतून आत बसवायची. आता काय झालं, गॅप जास्त झालाय, होल बाहेर आहे आणि नट आत गेलेला आहे. तर आता काय करणार आम्ही, पिन आत ठोकून बसवणार ह्यात, जेणेकरून ती लॉक झाली पाहिजे. ठोका तिकडं तेच कॅप आहे, म्हणजे घाण आत जाऊ नये म्हणून असते चेक नटला. कॅप बसवली की फिटिंग झालं सगळं. तर अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे, काय अवघड नसते काय नाही. घरच्या घरी आज आपण पाहिलं की हाफ ग्रेसिंग कसं करायचं, स्पिंडल बी काढून कसा बसवायचा. तर काही आपल्याला शंका असतील मित्रांनो, तर आपलं कमेंट बॉक्स मोकळंच आहे. कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा जर आपल्याला काही शंका असतील, काही समजलं नसेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक करा, आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनलाही प्रेस करा. मित्रांनो, नक्की भेटू आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद.